ओके सो अपन सेशन चालू करतो। गुड इवनिंग ऑल। ओके रोज जे मी सूचना देतो सगळ्यांना ती सूचना लक्षात ठेवायची आहे। कोणाला पण स्वतःचं माइक ऑन नाही करायचं आहे, तो कोणाला पण स्वतःची स्क्रीन पण नाही शेअर करायची आहे। ठीक आहे, तुम्हाला जे पण डाऊट आहे, तुम्हाला जे पण बोलायचं आहे, तुम्हाला त्याच्याकरता चॅट बॉक्स वापर करायचा आहे। ठीक आहे, लास्टच्या 5 मिनिट्समध्ये आपण डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलं आहे, तेव्हा तुम्ही डाऊट्स विचारू शकता। ठीक आहे सर, हे 3 इन्स्ट्रक्शन, हे 3 सूचना सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे। क्लिअर आहे सगळ्यांना? तुम्ही चॅट बॉक्स वापर करू शकता, माइक अनम्यूट नाही करायचे। ओके आपलं माइक अनम्यूट नाही करायचंय, स्क्रीन शेअर नाही करायची आहे, आणखीन तुम्हाला जे पण विचारायचंय, जे पण बोलायचंय ते चॅट बॉक्स मध्ये बोलायचंय। ओके ओके सो कालच्या सेशन मध्ये आपण एक टेक्नॉलॉजीची माहिती घेतली होती, एक तकनिकची माहिती घेतली होती, एक तंत्रज्ञानची माहिती घेतली होती। तर कोणाला लक्षात आहे काय कशा कोणची टेक्नॉलॉजी होती, काय नाव होतं त्याच? आता तुम्ही माईक अन। यस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। ओके गुड पायल, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। ओके सो काय समजमध्ये येतं तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? काय समजमध्ये आलं कालच्या सेशन मध्ये? आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कृत्रिम बुद्धीसारखी असते। काय असतं त्याच्यामध्ये, काय होतं, काय करू शकतो, काय कॅपेबिलिटीज असते त्या टेक्नॉलॉजीनी, काय करू शकतो आपण? जसे आपण प्रश्न विचारतो माणसाला, म्हणजे की माणसासारखीच वागते आणि आन्सर वगैरे देते, जे ऑटोमॅटिकली स्वतःच्या याच्याने ती चालू होते, म्हणजे स्टार्ट होते, त्याला आयओटी बोलतात। आयओटी इंटरनेट आपण आयओटी नाही, काल आयओटीचा सेशन नाही घेतला होता आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहिती घेतली होती। यस स्नेहा, तू सांगू शकणार? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक अशी मशीन आहे ज्यामध्ये आपण त्या मशीन मध्ये, म्हणजे ती मशीन एकदम आपल्या म्हणजे मानवासारखे वागते, हे कर मानवासारखी काम करते। ओके सो मशीन नाही आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक टेक्नॉलॉजी आहे, आपण ती टेक्नॉलॉजीला मशीन्स मध्ये टाकू शकतो। ठीक आहे, जे बिलकुल आपल्या माणसासारखे काम करणार, जसं आपलं डोकं असतो, आपण आपल्या डोक्याच्या हिशोबानेच आपले डिसिजन आणखी निर्णय घेतो, तसंच ती मशीन पण आपले निर्णय स्वतःचे घेणार। ठीक आहे, तुम्हाला काही काही पण नाही करायची गरज आहे। ठीक आहे ओके, आणखीन कोणाला काही बोलायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय? आपण काल आपण काल माहिती घेतली होती, आणखीन कोणाला काही ऍड करायचं तर तुम्ही बोलू शकता, आपल्याकडे 2 मिनिटं आहेत आता। यस कोणाला ऍड करायचं आहे? अथर्व, अदिती, संचिता, आदित्य, प्रथमेश, श्रवण, हर्षद, यश, ओके ठीक आहे। सो सगळ्यांना समज मध्ये आलं होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय। आता कोणी पण तुमच्याशी विचारणार, टीचर, पॅरेंट या कोणी कोणी पण तुमच्याशी विचारणार, तर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी काय आहे ऍटलीस्ट तुम्हाला समजूता यायला पाहिजे। सगळे समजू शकणार आता? यस सर। यस संचिता, स्नेहा, अदिती, हर्षद, बाकी सगळे, अथर्व? हो सर। ओके सो आज आपण काही नवीन टेक्नॉलॉजीची माहिती घेणार आहोत। ही टेक्नॉलॉजी तुम्हाला खूप चांगली वाटते, आणखीन खूप इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजी आहे, आणखीन आत्ताच्या काळामध्ये ही टेक्नॉलॉजी खूप लवकर लवकर वाढत आहे, आणखीन तुम्ही ही टेक्नॉलॉजीचं उदाहरण कुठेतरी पाहिलं पण असेल। ठीक आहे
सो आजची जी टेक्नॉलॉजीचे नाव आहे ते आहे रोबोटिक्स. ओके, सो मी स्क्रीन शेअर करतोय, जस्ट वेट. माझी आवाज सगळ्यांना येते का? हो सर. ओके, वेट, मी स्क्रीन शेअर करतोय, जस्ट वेट. ओके, सगळ्यांना आता बहुतेक माझी स्क्रीन दिसत असेल. यस सर. हो सर. ओके, ठीक आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण रोबोटिक्स काय आहे त्याची माहिती घेणार आहो. सेशन चालू करण्याच्या पूर्वी कोणी मला सांगू शकणार रोबोटिक्स म्हणजे काय, आणि तुम्हाला काय समज मध्ये येतो रोबोटिक्स म्हणजे? सर, जे रोबोट असतात. ओके, जे रोबोट असतात. काय करू शकणार आपण रोबोटिक्स टेक्नॉलॉजीनी, आणखीन रोबोटनी? का आपल्याला रोबोटची रिक्वायरमेंट आहे, का गरज आहे आपल्याला? सर, ते आपले काम करतात आणि ते रोबोट असतात. सर, आपण माणूस जो काम करतो त्या तो करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, तर जे रोबोट असतात ते वेळेच बचत करतात. ओके, यस आदिती, आपले काम, आपलं काम सोपं होऊन जातं. आणखीन पायल, तू पण सांगितलं की जे आपले काम असतात ते रोबोट्स करू शकतात. ठीक आहे, आणखीन कोणाला काही माहित आहे रोबोट्स काय आहे, या रोबोट्स तुम्ही कुठे पाहिलेले आहे? सर, रोबोट काही पण काम करू शकतात. ओके, काही पण म्हणजे काही उदाहरण देऊ शकतो तू? काही जसं की आपण त्याला सांगल्यावर खुर्ची उचल तर खुर्ची पण उचलू शकतो. तुम्ही कधी रोबोट पाहिला आहे का याच्या पहिले? आता पाहिलं असेल पण सर, आम्ही रोबोट क्रेन बनवलेला आहे. ओके, जे लेवल 1 चे स्टुडंट असतील त्यांनी बनवला असेल. ओके, ऑनलाइन देखाय सर? ना सर. विद्यार्थ्यांनी? नाही सर. नाही सर. ओके, चालेल. जसं श्रवणनी सांगितलं की ऑनलाईन पाहिलंय, सगळ्यांनी बहुतेक जास्त पैकी ऑनलाईनच पाहिलं असेल. ठीक आहे. सर, रोबोटिक्स पण एक खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे. आत्ताच्या काळामध्ये ही टेक्नॉलॉजी खूप लवकर लवकर वाढत आहे. आणखीन जितकी पण मोठी मोठी कंपनीज आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, मग त्याच्यानंतर जिओ, ठीक आहे, जितकी पण मोठी मोठी कंपनीज आहे ते सगळे रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पण चा पण खूप वापर करतात. ठीक आहे, आता तुम्ही बघता जसा जेव्हा तुम्ही अमेझॉन कडून ऑर्डर करता ऑनलाईन, जे पण तुम्ही ऑर्डर करताय ते माहिती एक वेअर हाऊस मध्ये ठेवलेलं असतं. ते अमेझॉनच्या लँग्वेज मध्ये त्याला फुलफिलमेंट सेंटर म्हणतो आपण. ठीक आहे, तिथून ना ते तुमचं सामान येतो. पण तिथे इतकं सारं सामान ठेवलेलं असतं, इतके पूर्ण लोकांचं, पूर्ण स्टेटचं, म्हणजे पूर्ण जसं महाराष्ट्रचं आहे तर महाराष्ट्रचं आहे, एक दोन मुंबईमध्ये फुलफिलमेंट सेंटर्स आहे. ठीक आहे, तर तिथे इतकं सारं सामान ठेवलेलं असतं. आणखी काही सामान भारी पण असतो, काही हलका पण असतो, आणखी खूप मोठे मोठे असतात, एक एक फुटबॉल ग्राउंडच्या बरोबर पण बिल्डिंग्स असतात. ठीक आहे, तर आता एक जागाशी दुसऱ्या जागेला आपल्याला पूर्ण सामान घेऊन जायचं आहे, तर माणसाला खूप टाइम पण लागणार, आणखीन त्या माणसाकरता खूप डिफिकल्ट टास्क होऊन जाणार. तर त्याच्याकरता ते काय करतात, फुलफिलमेंट सेंटर्स मध्ये असे रोबोट्स ठेवून देतात जे सामानला उचलू पण शकणार, आणखीन सामानला घेऊन पण जाणार. ठीक आहे, सो अशी टेक्नॉलॉजी आहे ही की जे आपल्या स्वतःचे कामाला सोपं करते. ठीक आहे, सो असंच आपण एक उदाहरण घेतो. आपल्या घरामध्ये आपण सकाळी ते संध्याकाळपर्यंत जितके पण कामं करतो, आता त्याच्याकरता आपण एक रोबोट ठेवून दिला. जसं झाडू लावायचंय घराचं, पोता लावायचंय, मग त्याच्यानंतर भांडे घासायचे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर दुसरे जे पण कामं असतात, तुम्ही जे रोबोटला म्हणणार प्लीज स्विच ऑन दी लाईट, प्लीज स्विच ऑन दी टीव्ही, प्लीज
प्लीज ओपन द डोर ऑफ रेफ्रिजरेटर, प्लीज ओपन द डोर, प्लीज ओपन द मेन डोर, जे पण तुम्ही म्हणता तुम्ही रोबोट चे काम करू शकता. ठीक आहे. सो ही टेक्नॉलॉजी खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे. आणखीन काल जी आपण टेक्नॉलॉजीची माहिती घेतली होती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच रोबोटमध्ये आपण ती टेक्नॉलॉजीला पण घेऊन रोबोटला एक चांगला रोबोट बनवू शकतो, म्हणजे आणखीन ऍडव्हान्स रोबोट बनवू शकतो. कारण की स्वतःच काम कर, आता रोबोट स्वतःहून स्वतःच काम करणार तर त्याच्याकरता आपल्याला कोणती टेक्नॉलॉजी लागणार, कोणची टेक्नॉलॉजी आपल्याला लावायला लागेल स्वतः रोबोटला स्वतःच निर्णय घ्यायचा आणखी स्वतःच काम करायचंय, ते कोणची टेक्नॉलॉजी आपल्याला टाकावी लागेल त्याच्यामध्ये? आयओटी काय सर? आपका माइक म्यूट है. एआई च एआई एआई आयओटी पण टाकू शकतो आपण. आयओटी ने पण सर आपका आवाज नहीं आ रही. ओके कोणाला पण माझं माइक म्यूट नाही करायचं, कोणी माइक म्यूट केलंय. ओके ठीक आहे. सो एआई, ठीक आहे, एआई टेक्नॉलॉजी आणखीन आयओटीनी पण आपण त्याच्यामध्ये रोबोट्सला, रोबोटमध्ये आयओटी आणखीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी टाकून पण रोबोट्सला ऍडव्हान्स रोबोट बनवू शकतो. ठीक आहे. आता मी एक व्हिडिओ दाखवणार आहे सगळ्यांना. ठीक आहे. सो जस्ट वेट, मी माझी स्क्रीन आता स्टॉप करतोय. ते व्हिडिओ सगळ्यांनी बघायचं आहे. व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओमध्ये काय दाखवलंय. जेव्हा मी व्हिडिओ प्ले करतोय कोणाला पण आपली स्क्रीन शेअर नाही करायची. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो जस्ट वेट, प्रॉपर सगळ्यांनी माइक म्यूट करून ते व्हिडिओ बघायचंय. लास्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये काय होतं, आणखी तुम्हाला पाहून पण समजमध्ये येऊन जाणार की तू रोबोट काय करतोय. ओके सो जस्ट वेट. येस सर. येस सर. ओके स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना माझी? येस सर. ओके सो मी प्ले करतोय व्हिडिओ. आता सगळे आपले माइक म्यूट वरती ठेवा. येस सर. येस सर. हो सर. ओके सो सगळ्यां, ओके सो सगळ्यां प्रॉपर बघितलं सर. मी सांगू का पाहिजे काय समज मध्ये आलो तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय दाखवलं होतं? सर तो एक रोबोट होता आणि त्याच्यावर एक कॅमेरा लावलेला, जर कोणी घराबाहेर असेल ना तर त्या कॅमेरामधून घरामध्ये काय चाललंय किंवा
कोण काय करत आहे ते सगळं दिसत होत आणि स्क्रीन पण होती त्यावर. परत 180 degree रोटेट पण होत होता. आणि सर तो सगळ्या घराने फिरत म्हणजे कुठे पण फिरू शकतो. आपल्याला काही घरातली वस्तू पाहिजे असेल तर तो आपल्याला देतो. सर चार्जिंग वाला रोबोट होता. ऑटोमॅटिक चार्जिंग व्हायची जर का त्याची चार्जिंग लो झाली तर. ओके चार्जिंग वाला रोबोट होता. ओके ठीक आहे चालेल. सगळ्यांना म्हणजे हे समज मध्ये आलं की काय होत ते. ठीक आहे. सो हा एक अमेझॉन कंपनीचा एक रोबोट त्यांनी बनवला आहे. त्यांची R&D जी टीम आहे R&D इंजिनियर जे आहे त्यांनी एक हा रोबोट बनवला एस्ट्रो नावाचा. जे सर्व घराचे जितके पण काम आहे तो स्वतः रोबोट करू शकतो. ठीक आहे. जे पण सकाळी ते संध्याकाळी पर्यंत जितके पण रोबोटचे काम असतात. ठीक आहे. सो तुम्हाला ते सगळं इन्फॉर्मेशन देणार. तुमच्या फोननी तो रोबोट कनेक्टेड असणार. तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये एक समोर कॅमेरा लावून ठेवला होता. आणखी तुम्ही घराचं पूर्ण सगळं तुमच्या फोन मध्ये पाहू शकता. ठीक आहे. सो आत्ताच हा रोबोट अमेझॉनने लॉन्च केलाय. थोड्या दिवसांनी हा मार्केटमध्ये पण येणार आहे. आता US त्यांनी लॉन्च केलाय. त्याच्यानंतर इंडियामध्ये पण हा रोबोट लॉन्च होणार आहे. ओके. सो असेच आपण पण आपल्या बसमध्ये असे रोबोट बनवू शकतो. आपल्याकडे पण खूप सारे सेन्सर्स आलेले. ठीक आहे. त्या सेन्सर्सच्या मदतीने आपण रोबोट बनवू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुमचं आजचं टास्क काय आहे. ठीक आहे. आता तुम्हाला समजमध्ये आलं रोबोट्स काय, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी काय आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय, अशी एक प्रॉब्लम निवडून आणायची आहे तुम्हाला जी तुम्ही रोबोटिक्सच्या मदतीने त्याचं सॉल्युशन काढू शकता. म्हणजे अशी काही प्रॉब्लेम जी आपण रोबोटिक्सच्या मदतीने त्याचं समाधान काढू शकतो. नेक्स्ट सेशन मध्ये मी सगळ्यांशी तुमच्याशी हे विचारणार आहे. ओके. ओके सर. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. हो सर. यस सर. ओके ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजीची माहिती घेणार आहोत. ओके. त्या टेक्नॉलॉजीचे नाव आहे 3D प्रिंटिंग. सर 3D प्रिंटिंग मला माहिती काय असतो, ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग काय असतो, त्याची इन्फॉर्मेशन आपण उद्याच्या सेशन मध्ये घेणार आहोत.